ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः। ओम नमः शिवाय मंडळी, ओम नमः शिवाय मंडळी। शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मंडळी, चैत्र महिन्यातील शेवटचा शनिवार काल संपला झाला, आता चैत्र महिन्यातील शनिवार नाही येता। आता तुम्ही म्हणाल की आता संपला म्हणजे आता काय, चैत्र म्हणजे नेमकं काय होतं? तर मी गेली महिनाभर 4-5 वेळेस सांगितलं तुम्हाला की आपल्या घरातील काही समस्या असतात, जवळजवळ 80% समस्या ही आपल्या पूर्वजाच्या असतात, आपले जी घरातले व्यक्ती असतात बिना लग्नाची, अवैध जे का गर्भपात झालेला असू शकतो, 1 वर्षाचं बालक असू शकतं, 4 वर्षाचं, 2 वर्षाचं, 15 त्याच्या पुढेही असू शकतं, ज्याचं का लग्न झालं नव्हतं, अशांचा जर मृत्यू झाला तर आपल्या घराला त्याचा दोष लागतो आणि त्या दोषामुळे आपल्या घरामध्ये खूप समस्या निर्माण होतात। ही मी अनेक वेळा सांगितलंय तुम्हाला, अनेक वेळा, खूप वेळा सांगितलं, पण काही जणांच्या लक्षात राहत नाही वाटतं बहुतेक। परत परत प्रश्न तेच करतात म्हणून मला परत परत तेच सांगावं लागतं। अशा समस्या असतात की घरामध्ये एकतर लग्न होत नाहीत, लग्न झाला तर लग्न नवरा बायकोचं पटत नाही, मुलं येड्यावणे करतात, मुलं ऐकत नाहीत, म्हणजे घरामध्ये कलह असतो, आनंद नसतो, सुखी समाधानी कुणी राहत नाहीये, पैशाच्या अडचणी, घरात आजारपण, नको तिथं खर्च होतो, अशा बऱ्याचशा गोष्टी केवळ आपल्या ह्या मुंज्याच्या दोषामुळे, म्हणजे आपल्या घरातील जर अविवाहित व्यक्ती मृत्यू पावली असेल तर असा प्रकार होतो। आणि त्यावर पर्याय म्हणून, त्यावर उपाय म्हणून, त्यावर तोडगा म्हणून मी चैत्र महिन्यातील शनिवारी मी तुम्हाला विधी करायला सांगतो, म्हणजे कोणता, की कमीत कमी 5 मुलं 12 वर्षाच्या आतील त्यांना भोजन द्यायचं, त्यांना दक्षिणा द्यायची, कमीत कमी 11 रुपये त्यांना दक्षिणा देऊन त्यांना वस्त्रदान, साधं शिंपल एक रुमाल, एक टोपी घालून त्यांची पूजा करून त्यांना दान धर्म भोजन वगैरे अशा गोष्टी करायच्या असतात शनिवारी, फक्त महिन्यातील एकदा शनिवारी। त्यामुळं हा दोष जो लागलेला आहे तो निघतो आणि आपल्या समस्या सुटतात। ही चैत्र महिन्यातील आणि श्रावण महिन्यामध्ये हा विधी केला जातो, प्रत्येक वेळेस मी सांगत असतो, सूचना देत असतो। आता कालचा शनिवार संपला, आता संपल्यानंतर काही जणांना मूड येतो, काय मला कॉल करतात, मेसेज करतात, महाराज आम्हाला शनिवारी करायचं होतं पण मुलं भेटले नाहीत, आता आम्हाला काही अडचणीमुळे करता आलं, आता काय करायचं? तर आता काय एकच पर्याय आहे, मी पण सांगितलं होता की जर तुम्हाला शहरामध्ये मुलं भेटत नसतील, काही अडचणी असतील, तर आपल्याकडे चैत्र महिन्यातील आमोशाला हा विधी केला जातो, म्हणजे आपल्याकडे सार्वजनिकरित्या मुलं जीव घातले, आमच्याकडे 5 नाही, आमच्याकडे जास्त असतात, कितीही असू शकतात, कारण इथं कार्यक्रम मोठा असतो, त्यामुळे आपण मुलांना दक्षिणा, वस्त्रदान, पूजन ह्या सर्व गोष्टी आपण सार्वजनिकरित्या करतो। मग आता तुम्ही जर हे केला नसेल विधी, काही कारणास्तव, काही अडचणीमुळे जर करण्यात आला नसेल, तर आता आपल्याकडे 20 तारखेला गुरुवारी आमोशा आहे आणि त्या आमोशाला आपल्या इथे या मंदिरामध्ये हा म्हणजे भोजनाचा, म्हणजे मुलांना मुंजाला जीव घालणं हा कार्यक्रम आहे आणि पित्रांसाठीही आपल्याकडे असतं प्रत्येक आमोशाला, ते पण आहे।
दोन्हीही कार्यक्रम आहेत, प्रत्येक वर्ष असतं श्रावणमध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये। जर तुमच्याकडून चुकून राहिलं असेल करायचं तर हा पर्यायी व्यवस्था केलेली आहे, तर तुम्ही आपलं इकडे दक्षिणा पाठवू शकतात आणि आपण हा विधी करू शकतो, म्हणजे भोजन वगैरे ही व्यवस्था केलेली आहे। तुम्हाला खूप वेळा सांगितलं की तुमच्या तुम्ही करी जा तिकडं घरी, पण काही अडचण शो होत नाही तुम्हाला, तर असू द्या। तर मला काल बरेचसे मेसेज झाले, संध्याकाळी आले, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओद्वारे संदेश देत आहे की जर तुमच्याकडून हा विधी आग्रह भोजन वगैरे व्यवस्था काही झाली नसेल तर आपल्याकडे गुरुवारी 20 तारखेला आमोशा दिवशीच हे करण्यात येते। जर तुम्हाला शक्य असेल तर मी सुद्धा करा आमोशाला। तर मला तरी वाटतं की आता तुमच्या शंकेचं निरसन झालं, तुमच्या शंकेचं उत्तर मिळालं, म्हणून आता हा आपला हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी। तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी रहा आणि समाधानी रहा।